मान्सूनचा म्हणजे मान्सूनचे महिने असतात. काही प्रमाणात पाऊस कमी झाला, पण सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस झाला. हवामान विभागाकडूनही तसं सांगण्यात येते. कृषी विभागाकडनं काय सांगण्यात येते शेतकऱ्यांसाठी, एकंदरीत परिस्थिती कशी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी जो पावसाळा सुरू झाला, जून मध्ये पाऊस हा जूनच्या साधारणतः तिसऱ्या आठवड्यामध्ये सुरू झाला, आणि जूनमध्ये सरासरी जे पाऊस पडत असतो राज्यामध्ये त्याच्यापैकी जवळजवळ 46% पाऊस हा कमी पडला, आणि जुलैमध्ये मात्र जवळजवळ 40% पाऊस सरप्लस झाला. तशीच परिस्थिती ऑगस्टमध्ये जर आपण बघितली तर ऑगस्टमध्ये पडणाऱ्या पावसाच्या -62% म्हणजे ऑगस्टमध्ये आपल्याला 286 mm पाऊस पडायला पाहिजे, तो पडला साधारणतः 110 mm. सप्टेंबरमध्ये मात्र पुन्हा पावसाची परिस्थिती सुधारली. सप्टेंबरमध्ये आपल्याला 30% पाऊस सरप्लस झाला. ही साधारणतः अशी पावसाची परिस्थिती. पण असं असतानाही आपली राज्यामध्ये जी पेरणीची परिस्थिती आहे खरीपाची, खरीपाची पेरणी मात्र आपली लक्षांक एवढी झाली, म्हणजे 142 लाख हेक्टर आपलं लक्षांक पेरणीचा तेवढी पेरणी झाली. आता हे पेरल्याच्या नंतर हे जे पाऊस कमी पावसाचे जे कमी जास्त प्रमाण झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जिथं जिथं पावसाची 21 दिवसापेक्षा जास्त ओढ झाली, म्हणजे 21 दिवसापेक्षा जास्त खंड झाला, अशा जिल्ह्यामध्ये आपण मिड सीझन ॲडव्हर्सिटी म्हणजे पावसाचा खंड पडलाय म्हणून शेतकऱ्यांनी त्याच्या संदर्भातल्या सूचना झाल्या. आणि आम्ही कृषी विभागाचे अधिकारी, विम्याचे अधिकारी आणि शेतकरी यांच्या प्रतिनिधींनी त्याची पाहणी केली. पाहणी केल्याच्यानंतर त्याच्या स्वरूप त्याच्या संदर्भातले अहवालही सादर करण्यात आले. आता हे अहवाल सादर केल्याच्यानंतर याच्यामध्ये जे नुकसानीची स्थिती दर्शवण्यात आली होती त्याच्याबद्दल साधारणतः 24 जिल्ह्यामध्ये असे अहवाल सादर करण्यात आले. तर हे अहवाल सादर केल्याच्यानंतर जे नुकसान ह्या कमिटीने दर्शवलं होतं याच्याबद्दल कंपनीने काही आक्षेप उभा केले. आमच्याकडे 9 विमा कंपन्या राज्यामध्ये काम करतात, राज्यामध्ये 12 क्लस्टर आहेत. तर आता याची जी परिस्थिती आहे तर याचा पुढचा टप्पा असा आहे की जे आक्षेप कंपनीने घेतलेले आहेत या आक्षेपाची सुनावणी विभागीय आयुक्ताकडे सध्या सुरू आहे. विभागीय आयुक्तांची सुनावणी झाल्याच्या नंतर याचं निराकरण करून इमिजिएटली सोयाबीन पिकाच्या बाबतीत, म्हणजे आता सध्या जे सोयाबीनचं क्षेत्र आहे साधारणतः आपल्याकडे 50 ते 55 लाख हेक्टर राज्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र आहे, याच्यामध्ये त्याची जी इन्शुअर्ड अमाऊंट आहे त्याच्या 25% आपण शेतकऱ्यांना ॲडव्हान्स म्हणून द्यायची तरतूद, विमा रकमेच्या कारण प्रीमियम जो भरला आहे त्याच्या 25% रक्कम देण्याची तरतूद आहे. ह्या आक्षेपाचा निर्णय झाल्याच्या नंतर इमिजिएटली ही कारवाई सुरू होईल. विमा कंपन्याला जे राज्य सरकारकडून पैसे द्यायचे होते ते संपूर्ण रक्कम म्हणजे केंद्र राज्य आणि यावर्षी राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे की 1 रुपया 1 रुपयाला विमा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर 1 रुपयाच भरायचा आहे, तर ते सुद्धा अतिरिक्त भार जो राज्य सरकारचा होता तो भारही राज्य सरकारने विमा कंपन्याकडे जमा केलेला आहे. तर म्हणजे या स्थितीपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि आता सोयाबीनचे काढणीचे दिवस आहेत, म्हणजे आता सोयाबीनचं पीक 90 ते 110 दिवसाचं आहे वेगळ्या जातीसाठी, म्हणजे वेगळ्या व्हरायट्यासाठी. तर काढणीच्या नंतर आता शेवटी आता जे शेवटचं असेसमेंट होईल ते होईल पीक कापणी प्रयोगावर. आता पीक कापणी काढणीच्या वेळेस पीक कापणी प्रयोग केले जातात ते सोयर पद्धतीने होतात. ते पीक कापणी प्रयोगाच्या नंतर जे उंबरठा उत्पन्न आहे, म्हणजे सरासरी उत्पन्नाचे साधारणतः 70% उत्पादनाला आपण उंबरठा उत्पन्न म्हणतो, त्याच्या खाली जर गेलं तर जेवढा लॉस होईल त्या प्रमाणात शेतकऱ्याला मदत केली जाईल. परंतु आता ती स्टेज अजून त्याला काही 5-7 दिवस 8-10 दिवस जोपर्यंत पीक कापणी सर्वे सगळे पूर्ण होत नाही तोपर्यंत या बाबतीत बोलणं उचित होणार नाही. परंतु सप्टेंबरमध्ये जे जास्तीचा पाऊस झाला 30%, त्याच्यामुळे मात्र रब्बीसाठी राज्यामध्ये बऱ्याच विभागामध्ये चांगली परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांच्या म्हणजे बियाण्याची आपल्याकडे पुरेशी तरतूद आहे, खताची तरतूद आहे आणि शेतकरी रब्बीच्या पेरणीसाठी सरसावलेले आहेत. कुठलंही पहिलं जे मी बोललो मिड सीझन ॲडव्हर्सिटीवर बोललो, मिड सीझन ॲडव्हर्सिटी ही नजरी अंदाजवर असते. आमची जी कमिटी जाते ती कमिटी विमा कंपनीचे प्रतिनिधी, शेतकऱ्याचा प्रतिनिधी आणि कृषी विभागाचा माणूस हे नजरी अंदाजवर करतात, म्हणून आपण 25% अग्रिम बोलतो. आता मी जे तुम्हाला म्हणतोय पीक कापणी सर्वे तो ॲक्च्युअल तो डिजिटाईज आहे, म्हणजे त्याच्या शेतात जाऊन एक प्लॉट निवडून पीक काढून त्याचं पिकाचं थ्रेशिंग करून म्हणजे त्याच्यामध्ये दाणे किती निघाले, बायोमास किती निघाला, ह्याला थोडासा वेळ आहे. त्याच्यामुळं आताच त्याच्यावर भाष्य करणं की ते काय उत्पन्नामध्ये काय होईल हे सांगणं योग्य होणार नाही. तर पाण्याच्या संदर्भातलं काय कराल, पिण्याचं पाणी जो ते माझा विषय नाही ना पिण्याचं, शेतीसाठी पाणी, हा शेतीसाठीचा पाणीचं काही शेतकऱ्यांना जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला आणि किती जिल्ह्यात पाऊस झाला नाही.
कृषीसाठीच्या शेतीसाठी नाही, आता कसं असतं बघा, तुम्ही जे धरणाच्या पाण्याची परिस्थिती म्हणलं, धरणाच्या पाण्याची परिस्थिती माझ्याकडे नाही, परंतु राज्याचा तुम्ही जो प्रश्न विचारला, साधारणतः 50 ते 75% पाऊस म्हणजे आपला जो ॲव्हरेज पाऊस आहे राज्याचा, 1000+ MM पाऊस पडतो आपल्याकडं ॲव्हरेज सगळीकडं, तर त्याच्यामध्ये 9 जिल्ह्यामध्ये 50 ते 75% पाऊस आहे, बाकी 75 ते 100% 17 जिल्हे आहेत, आणि 100%पेक्षा जास्त झाले याच्यामध्ये 8 जिल्हे आहेत, तर त्याच्यामुळं साधारणतः 75 ते 100 आणि 8 म्हणजे 25 जिल्ह्यामध्ये परिस्थिती 75% वरची परिस्थिती आहे. 50 ते 75 मध्ये 9 जिल्हे आहेत, त्याचे साधारणतः नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, परभणी, अकोला आणि अमरावती. त्याच्यामुळं आत्ताच त्याच्यावर, आणि कृषी आयुक्त म्हणून मी फक्त पिकाबद्दल बोलू शकेल, पण तुम्ही जर म्हणले ते धरणाची परिस्थिती, तर हे पाण्याची परिस्थिती, पिकाच्या पाण्याची परिस्थिती, तर ते आपण चीफ इंजिनियर किंवा त्यांच्याकडून घेतलं तर बरं होईल. थोडा डेफिसिट झालं होतं, येणारा काळ शेतकऱ्यांसाठी कसा असेल? आता मी शेतकऱ्याला एकच आवाहन करेल की आता रबीमध्ये जे पिकं पेरतील ते, तर पिकं पेरत असताना रेग्युलर पद्धतीने, नियमित पद्धतीने पेरणी करण्यापेक्षा रुंदसरी आणि वरंबा पद्धत जिथं जिथं लागू करता येईल त्याच्यावर पेरणी जर त्यांनी केली, आणि पेरणीचं जे अंतर आहे पिकामधलं ते स्पेसिफिक जर ठेवलं, स्पेसिफिक म्हणजे व्यवस्थित जर पेरणी केली, अधिक दाट न करता, तर काय होतं की जो मॉइश्चर आहे, म्हणजे एकाच थोड्या मॉइश्चरची वाटणी जर अनेक झाडामध्ये झाली तर मॉइश्चर कमी मिळेल आणि पिकाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट म्हणजे निगेटिव्ह परिणाम होईल. परंतु रुंद सरी वरंबा पद्धत, योग्य पद्धतीने टोबणी करून पेरणी करणे, योग्य अंतरावर पेरणी करणे, असे जर प्रकार शेतकऱ्यांनी केले तर मला वाटतं रबीचं जे पीक आहे ते पीक आहे, आज कारण 30% सरप्लस पाऊस आहे आपल्याकडे, ते येण्यामध्ये त्यांना मदत होईल. सर एक दुसरा जो पॉइंट